श्री क्षेत्र डोराळे येथे नवनाथ महाराज भंडारा गेल्या 700 वर्षांपासून राहता तालुक्यात चालत आलेला असून 2018 या भंडाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सरोदे मोगल जाधव जपे यांनी पंगत दिली। हा भंडारा पहिल्या एक दिवसाचा असायचा। गेल्या 2 वर्षांपासून हा भंडारा मोठ्या स्वरूपात होत असतो। संपूर्ण गाव यावेळी एकत्र येतं। 4 ते 5 हजार जनसमुदाय यावेळी उपस्थित असतो। या ठिकाणी नाथपंथी समाधी मंदिर आहे। या ठिकाणी नाथपंथी समाधी असून नवनाथ भंडारा कार्यक्रम 9 दिवसांचा असतो। पहाटे 4 ते 6 पर्यंत पारायण, आरती, सायंकाळी 4 वाजता प्रवचन, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, 7 वाजता आरती, कीर्तनाचा कार्यक्रम, महाप्रसाद आदी स्वरूप असतं। याप्रसंगी 4 ते 5 हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। याप्रसंगी नारायणगिरी महाराज आश्रम चिंचडगाव वैजापूर येथील हरिभक्त परायण श्री राजेश्वर महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब डांगे, बाळासाहेब डांगे, संजय सरोदे, सुदाम सरोदे, अशोक डांगे, शिवनाथ केकाणे, गोवर्धन सरोदे, सावळेराम डांगे, चंद्रभान महाराज चौधरी, गोरक्ष डांगे, विष्णू डांगे, वैभव डांगे, बाळासाहेब सरोदे, सुरेश मोगल, सदाशिव सरोदे, संदीप जपे, नानासाहेब डांगे, विठ्ठल डांगे, संपत लांडगे, कोंडाजी लांडगे, अशोक सरोदे, रामनाथ सरोदे आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले। दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या पंक्तीचे मानकरी सुनील सरोदे आणि सुदाम सरोदे यांनी याविषयी अधिक सांगितलंय। तर हरिभक्त परायण राजेश्वर महाराज यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। डोराळे या गावी नाथांच्या पावन भूमीमध्ये नवनाथांचा भंडारा 9 दिवसाचा उपक्रम सालाबादप्रमाणे यावर्षी सुरू झालेला आहे। अनादिकालापासून सुरू झालेला हा सप्ताह अत्यंत आनंदाने भावपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला जातो। हे या ठिकाणी डोराळे या गावी नाथांचे जे शिष्य होते त्यांनी अत्यंत मनोभावे या ठिकाणी तपश्चर्या करून या ठिकाणी महायज्ञ त्या अनादिकाळापूर्वी केलेला होता आणि त्या यज्ञापासून त्यावेळी जो सप्ताह या ठिकाणी साजरा केला त्या काळापासून आत्तापर्यंत हा दर श्रावणी 2 सोमवारी या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही सुरू झालेली आहे। आता सध्या या वर्षी मागच्या वर्षापासून दर दिवशी संध्याकाळी 7 ते 9 या प्रमाणामध्ये कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन ग्रामस्थांनी केलं। त्यामुळं या सप्ताहामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांना लाभ या ठिकाणी होत आहे। परंतु त्याचप्रमाणे या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे नाथांच्या पावनभूमीमध्ये ज्या नवनाथांच्या 9 गायी होत्या त्या गायींचं त्या गायींपासून मोठ्या प्रमाणामध्ये या भाविकांमध्ये या ठिकाणी चांगल्या प्रमाणे वाढ झालेली आहे। या गायींना जो काही जे गायी आहेत त्या गायींना या वांजगाईला पानं फुटला आणि त्या वांजगाईच्या पासून जे काही आजपर्यंत गावाचा विकास तो या ठिकाणी होत आलेला आहे। म्हणून नाथावरती डोराळे आणि डोराळे परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धा आहे। या श्रद्धेचाच भाग म्हणून या सप्ताहामध्ये वाढ होते आणि गावाच्या विकासामध्ये आणि लोकांच्या प्रगतीमध्ये नाथांच्या कृपेने मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना श्री क्षेत्र डोराळे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी नवनाथ महाराज भंडाऱ्याची परंपरा आहे ती यावर्षी सुरू झालेली आहे आणि आज भंडाऱ्याचा 2रा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आहे। कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या नंतर महाप्रसाद ठेवलेला आहे आणि मागच्या वर्षापासून एक तरुणांनी डोराळे गावामध्ये एक वेगळा निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये महाप्रसाद हा रोज व्हायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रुपनुसार महाप्रसाद सुरू झालेला आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी डांगे ग्रुपची एक पंगत होती। आज 2रा दिवस आहे। आज सरोदे ग्रुपची मोठी पंगत आहे। या हा एक तरुणांनी राहता तालुक्यामध्ये एक नवीन आदर्श सर्वांसमोर ठेवलेला आहे। महाप्रसादामध्ये सर्व तरुण सहभागी होतात। सर्व गाव त्या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 हजार लोक जेवण करतात आणि मोठा आनंद उत्साहानं हा संपूर्ण कार्यक्रम पार पडत असतो। क्षेत्र डोराळे या ठिकाणी श्रीसंत नवनाथ महाराज मंदिर हा परिसर आहे। या ठिकाणी श्रीसंत नवनाथ महाराजांच्या पारंपरिक शिष्य परंपरेतील आणि त्यावेळचे नाथपंथी संत येत असायचे अशी एक आख्यायिका आपल्या या गावाला या परिसराला आहे। डोराळे तालुका राहता शिर्डी परिसर
या ठिकाणी एक भव्यदिव्य अशा प्रकारचं मंदिर गावकरी मंडळीने बांधलेलं आहे आणि या ठिकाणची गावकरी मंडळी आख्यायिका सांगतात, इतिहास सांगतात, 700 वर्षापूर्वीपासून म्हणजे 700 वर्षापासून तर आज तागायत गावकरी मंडळी नाथांच्या नवनाथ पंथीय आणि हजू संप्रदाय या निमित्तानं या ठिकाणचं जे अधिष्ठान आहे गावाचं नाथ मंदिर आहे, नवनाथ महाराजांच्या मूर्ती या ठिकाणी आणि बसवलेली आहेत, काही समाधी पण आहेत दोन साधूंच्या आणि त्यानिमित्तानं होणारा भंडारा, गावकरी मंडळीचं म्हणणं आहे की 700 वर्षापासून ही परंपरा आज तागायत चालू आहे, पूर्वीचा एका दिवसाचा भंडारा गावकरी मंडळी करीत असायचे आणि 700 वर्ष म्हणजे फार पूर्वीचा काळ आहे, 700 वर्षापूर्वी श्री संत हृदय सम्राट माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो इतिहास आहे तो काळ तेव्हापासून आज तागायत ही चालू आहे असं म्हणणं तर काही वावगं ठरू नये। माऊली वर्णन करतात, शके 1200 ते टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपकातून सर्वांना उघड केलं म्हणजे जे गुप्त होतं ते प्रगट केलं आणि अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजसुद्धा या संप्रदायाचे बांधिलं आहे, तिथून पुढे हा वारकरी संप्रदाय आणि निर्माण झाला आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हेच आदिनाथांचं तत्त्वज्ञान इथून पुढं सप्ताहाच्या माध्यमातून चालू आहे। आपल्या गावात या निमित्तानं भंडारा होतो आणि फार समाज जमतो आणि 525 पोत्याचा प्रसादही होतो, 525,000 वर समाज जमतो। न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, एस एन मीडिया, राहता।